शिखर बँक घोटाळा प्रकरणी अजित पवार यांना फार मोठा दिलासा भेटला आहे. पोलिसांनी क्लोजर रिपोर्ट दाखल केला आहे. विशेष म्हणजे याच प्रकरणामध्ये गेल्या वर्षी पोलिसांनी सदर प्रकरणाचा तपास करण्यासाठी अर्ज केला होता, परंतु आता क्लोजर रिपोर्ट दिलेला आहे. पाहूया नेमका विषय काय. शिखर बँक घोटाळा प्रकरणामध्ये अजित पवार यांना फार मोठा दिलासा भेटला असून वर्षभरापूर्वी रिओपन झालेली ही फाईल यांचा क्लोजर रिपोर्ट देण्यात आलेला आहे. अजित पवारांसहच त्यांच्या गटातील चार नेत्यांना सुद्धा याच प्रकरणामध्ये दिलासा भेटला असून अजित पवार यांचा सदर प्रकरणामध्ये फार मोठा एक समाधानकारक असा निकाल लागल्यामुळं त्यांना आनंद निश्चितपणे होणार आहे. क्लोजर रिपोर्ट म्हणजे काय असतो? तर एखाद्या गैरव्यवहाराच्या आरोपात कोर्टात खटले होतात, त्यानुसार पोलीस तपास करतात, मात्र तपासात पुरावे आढळले नसल्यास त्याला तपास आता बंद करण्यात येत आहे असं सांगितलं जातं. आणि तो जो अहवाल दिला जातो त्या अहवालाला क्लोजर रिपोर्ट असं म्हणतात. सदर अहवाल हा कोर्टामध्ये दिला जातो. सदर प्रकरणामध्ये भाजपने रान डोक्यावर घेतलं होतं ज्यावेळेला अजित पवार विरोधामध्ये होते त्यावेळेला, परंतु आता भाजपसोबतच अजित पवार असल्यामुळं अजित पवार व त्यांच्यासोबतचे चार सहकारी ह्या सर्वांना त्याचा दिलासा भेटलेला आहे. या चार सहकाऱ्यामध्ये खुद्द अजित पवार हे आहेत, त्याचबरोबरीनं त्यांचे दुसरे सहकारी अमरसिंह पंडित आहेत, त्याचबरोबरीनं माणिकराव कोकाटे आहेत, त्याचबरोबरीनं शेखर निकमसुद्धा आहेत. वडेट्टीवार या बाबतीमध्ये काय म्हणाले, त्यांची प्रतिक्रिया ऐकू. इथे क्लोजर गेला आहे तर तिथे काय राहील, विशेष राहणार नाही असं मला वाटतं. पण आता असं आहे की ते असं म्हणतात की आले मोदीजीच्या म्हणा, तिथे कुणाची चाले ना, तसं आले ईडीच्या म्हणा, तर तिथे कुणाची चाले ना. सदर प्रकरणामध्ये गेल्या चार वर्षामध्ये अनेक प्रकारच्या घडामोडी घडत गेल्या. महाराष्ट्रामधली सत्ता समीकरणं बदलत गेली, तसं ह्या फाईलीवरला कार्यक्रमसुद्धा बदलत गेला. 2019 फडणवीस सरकार होतं त्यावेळेला अजित पवारावरतीसह 76 संचालकावर ही गुन्हे दाखल करण्यात आले या फाईलीच्या संदर्भामध्ये. त्यानंतर 2019 नोव्हेंबरला महाविकास आघाडी सरकार आलं आणि पोलिसांकडून कोर्टामध्ये क्लोजर रिपोर्ट त्यावेळेला सादर करण्यात आला. आणि त्यावेळेला सत्तेमध्ये अजित पवार होते. 2022 शिंदे आणि फडणवीस सरकार आलं आणि ईडीचा दाखला देत पुन्हा सदर प्रकरणाचा तपास चालू करण्यासाठी पोलिसांनी अर्ज केला. आणि आता 2023 अजितदादांचा गट सत्तेमध्ये आला आणि 7 पोलिसांकडून परत एकवेळेस क्लोजर रिपोर्ट सादर केला. यावेळेलाही दादा सत्तेमध्ये होते. म्हणजे दादा सत्तेमध्ये असताना तो क्लोज होतो, दादा सत्तेच्या बाहेर गेल्याच्या नंतर तो परत ओपन होतो, असा ह्याचा एक क्रम आत्तापर्यंतचा घडलेला आहे. आता यावरती विरोधक जाब विचारत आहेत, त्यांच्यासुद्धा प्रतिक्रिया ऐकू. याच महाराष्ट्रात येऊन ज्या पंतप्रधानांनी 70,000 सिंचन घोटाळ्याचा आरोप केला, तो आरोप 72 गायब कसा काय झाला? आणि जर दादा त्याच्यातनं निर्दोष असतील तर चांगली गोष्ट आहे. मग दादांनी व्हिडिओ स्पेशालिस्टवर आणि अगदी या देशाच्या पंतप्रधानांवर सुद्धा अब्रू नुकसानीचा दावा का दाखल करू नये? किंवा या देशाच्या पंतप्रधानांनी, मोदींनी आणि किरीट सोमय्यांनी अजितदादांची जाहीर माफी मागितली पाहिजे. आणि दादांनी पण म्हटलं पाहिजे की तुमच्यामुळे लोक मला विनाकारण 70,000 घोटाळा 70,000 घोटाळा म्हणत आहेत बाबा, हा तुम्ही माझी माफी मागून टाका आणि विषय संपवा. जाहीरपणे सांगा की आमच्याकडून गैरसमजात झालं होतं का, ब्लॅकमेल करता. ठीक आहे, आमचं आम्ही बघू, बाकीच्यांनी ना खूप सायचं काही कारण नाही. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची 2019 आणि 2023 जी काही प्रतिक्रिया आहे ते सुद्धा आपण ऐकण्याचा प्रयत्न करू. ज्या बँकेमध्ये 11,500 ते 12,000 ठेवी आहेत त्या बँकेमध्ये 25,000 भ्रष्टाचार कसा होईल? आणि यंदाच्या वर्षी ती बँक 285 नेट प्रॉफिट मध्ये. ठीक आहे, ईडीने त्यांची चौकशी करावी, पण हे सगळं होत असताना नेमकं हे निवडणुकीच्याच काळामध्ये कसं आलं, इतक्या दिवसात का नाही आलं? आणि त्याच्यातनं कुठलाही काही आपला दुरान्वयी संबंध नसणाऱ्या गोष्टीच्यावर आरोप सहन करायचे? 10-11 लोक पेपर वाचून सोशल मीडियाच्या बातम्या वगैरे बघूनच स्वतःचं मत तयार करतात. माणसं आहेत ना, तुम्हाला जसं तुम्ही तुमच्या क्षेत्रामध्ये काम करत असताना आम्ही पण आमच्या क्षेत्रामध्ये काम करत असताना आम्हाला काही भावना बिवना आहेत का नाही? ईडी संस्था ही सेंट्रल गव्हर्नमेंटच्या अंडर येते, त्याच्यावर ईडीच्या नोटिसा कुणाला याव्यात? आता मागे मला पण इन्कम टॅक्सच्या नोटिसा आलेल्या होत्या. नोटीस ज्यांच्या काही संस्था असतात, म्हणजे
ज्यांना जो अधिकार असतो तो अधिकार ते त्या ठिकाणी अधिकाराचा वापर करत असतात. काही तथ्य असेल तर अडचणीला सामोरं लागतं, तथ्य नसेल तर काही त्याच्यामध्ये अडचण येत नाही. शिखर बँकेने जवळपास 20 वर्षापूर्वी 23 सहकारी साखर कारखान्याला कर्ज दिलं होतं, परंतु त्या सदर कारखाने कर्जामध्ये डुबले आणि त्यांचं ते कर्ज बुडलं गेलं, त्यांना ते कर्ज माफ करण्यात आलं आणि त्यामध्ये शिखर बँकेचा बराच पैसा बुडला गेला. परंतु कालांतराने तेच कारखाने काही लोकांनी खरेदी केले आणि त्याच कारखान्याला परत शिखर बँकेनं कर्ज दिलं. ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये शिखर बँकेला फार मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालं होतं आणि त्या अनुषंगानंच मग ह्या सगळ्या गोष्टी घडामोडी घडत गेल्या, हे आरोप होत गेले, त्यामधून हा 70,000 कोटींचा घोटाळा वगैरे ह्या सगळ्या गोष्टी घडत गेल्या. ह्या सर्व प्रक्रियेमध्ये आता जो काही निकाल अजित दादाच्या बाजून लागला आहे, या बाबतीमध्ये आपली मतं काय आहेत हे निश्चितपणे आम्हाला कळवा.